लोक न्यूज सुपर फास्ट। आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात ओबीसींची हेंडसाळ, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा राज्य सरकारवर हल्ला बोल। ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये खदबल सुरू झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जानेवारीत होत असल्याने त्यात सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका पुढे ढकलाव्या अशा ओबीसी राजकीय नेत्यांमधून मागणी केली जात आहे। आज एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा होणार, राज्यभरात चाललेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता। नव्या वेतन वाढीनुसार ठरलेल्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या खात्यात जमा केला जाईल। विकी कौशल आणि कटरीना केफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। येत्या 9 डिसेंबर रोजी विकी आणि कटरीनाचा विवाह सोहळा पार पाडत असल्याने येत्या 6 ते 12 डिसेंबर दरम्यान चौथ माता मंदिराकडे जाणारा रस्ता बंद केल्यामुळे त्यांच्या विरोधात वकील नेत्राबिंद सिंग जदोन यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे। रायगडाला भेट देणे ही संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे। शरद पवार यांची दिल्लीमध्ये बैठक होणार असल्याची चर्चा सुरू आहे। राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी यांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ही बैठक होत असल्याचे सांगण्यात येत आहे। आशियाई स्पर्धेची चॅम्पियन नेमबाज राई सरनोबतीने सोमवारी कायनेन्सिंग रेंजवर 64व्या राष्ट्रीय नेमबाजीमध्ये अखेरच्या दिवशी महिलांच्या 50 मीटर पिस्तुलात सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकावून हॅट्रिक साधली आहे। गेल्या 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून कर्मचारी पगारवाढीला न जुमंता विलिनीकरणावर ठाम आहेत। एसटी अधिकारी लाल परी सुरू करण्यासाठी प्रत्ययशील असताना उस्मानाबाद आग्रा येथील 206 वाहक व 215 चालकांपैकी प्रत्येकी 10 वाहक व 10 चालक हजर झाल्याने आज उस्मानाबाद आग्रातून 10 लाल परी विविध मार्गावर धावल्या आहेत। सेल्फी घेणे एका मुलाला महागात पडलं आहे। बिल्डिंग वर सेल्फी घेताना तोल गेल्याने एक मुलगा खाली पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडी येथील शांतीनगर परिसरात घडली आहे। मोहम्मद उबेद शेख वय वर्ष 13 असं या मृत मुलाचं नाव आहे। राज्यात कोरोनाच्या नव्या प्रकारच्या रुग्णांची वाढ होत आहे। कल्याण, डोंबिवली, पिंपरी, चिंचवड आणि पुण्यानंतर आता मुंबईत देखील कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 2 रुग्ण आढळून आले आहेत। त्यामुळे राज्यात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 झाली आहे। अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या लोकन्यूज चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।